नमस्कार, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आपलं नव्याने स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये। आज आपण बनवणार आहोत रव्यापासून मस्त असा झटपट नाश्ता आणि आजची रेसिपी खूप छान आहे, शेवटपर्यंत बघा, तुम्हालाही खूप आवडेल। चला तर मग रेसिपी कडे वळूया। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक कप रवा, जवळपास हा 250 ग्रॅम आहे। घरातली एक साधारण वाटी जरी आपण वापरली तरी चालेल। आता हा रवा आपल्याला एका भांड्यात काढून याला छान असा भिजवून घ्यायचा आहे। आता आपण रव्यामध्ये पाणी टाकून घेऊ। तर इथे रव्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। आता यावर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घेऊ। तर इथे रव्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे। इथे रवा आता जेवढा भिजेल तेवढंच पाणी यामध्ये आहे, अगदी काठोकाठ एवढंच आपल्याला ठेवायचं आहे। आता याला 2 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊ। तर आता इथे आपल्याला लागणार आहे एक बटाटा। तर बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे सर्वात आधी। तर इथे बटाट्याची साल छान अशी काढून झालेली आहे। आता आपल्याला बटाटा हा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे। आता हे जे कट केलेले बटाटे आहे हे आपल्याला पाण्यात ठेवायचे आहे आणि सुरुवातीला आपल्याला 2-3 पाण्यांनी हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि तुम्हाला जर का आजची मस्त अशी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता हे बटाटे आपण छान 3 पाण्यांनी धुवून घेऊ। तर इथे बटाटे 3 ते 4 पाण्यांनी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। त्याचबरोबर जो रवा आपण भिजत ठेवलेला होता पाण्यात तो रवा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे। तर ही प्रोसेस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात करायची आहे, त्यामुळे रवा कुठल्याही प्रकारचा वापरला तरी चालेल, जाड घेतला तरी चालेल, बारीक घेतला तरी चालेल। आता यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊ। आता आपल्याला रवा आणि बटाटे छान असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे हे मिश्रण छान असं बारीक झालेलं आहे। यामध्ये बटाटा हा छान असा बारीक झालेला पाहिजे, जर का नसेल तर या मिश्रणाला तुम्ही गाळून घ्या। हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। हे आपण छान असं एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी ज्या किचनमध्ये वस्तू वापरते त्या जर का तुम्हाला परचेस करायच्या असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता। तर इथे मी 1 निंबू घेतलेला आहे, याचा रस आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर आता लिंबाचा रस आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेऊ। आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाहीये, रवा जो आपण पाण्यात भिजवलेला होता तेवढंच पाणी आपण वापरलेलं आहे। आता आपल्याला एक टीन घ्यायचा आहे आणि त्याला छान असं सर्व साईडला तेल लावून घ्यायचं आहे। आता मी सर्व साईडला छान असं तेल टीनला लावून घेतलेलं आहे। आता मी इथे एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, हे आपल्याला ह्या बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे। आणि टीन ग्रीस केल्यानंतरच आपल्याला इनोचं पॅकेट यामध्ये ओतायचं आहे, आधी चोटून ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग जे रिॲक्शन आहे ती होऊन म्हणजे होऊन जाते आणि मग जशी आपल्याला याचं टेक्स्चर हवं आहे तसं मिळत नाही। तर बघा, इनो टाकल्यामुळे हे छान असं फुललेलं आहे। आता हे बॅटर रेडी आहे, आपण टीनमध्ये ओतून घेऊ। आणि आजची रेसिपी आपली नवीन आहे आणि खूप छानसुद्धा आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही आवडेल। आता सर्व बॅटर मी टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता मी या साईडला आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये टीन ठेवून याला छान असं वाफेवर 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर इथे जवळपास 15 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करून घेऊ। तर बघा, हे छान असं शिजलेलं आहे। आता आपण हे बाहेर काढून घेऊ आणि याला थंड करून। आता हे छान असं थंड झालेलं आहे, आपण सर्व साईडने याच्या कडा सोडवून घेऊ।
कडा सोडवण्या झाल्यानंतर आपण याला एका ताटामध्ये पलटवून घेऊ। तर बघा किती मस्त आणि सॉफ्ट इथे ह्या झालेला आहे। आता ज्या आकारात आपल्याला याला कट करायचा आहे त्या आकारात आपण कट करू शकतो। मी इथे स्क्वेअर शेप मध्ये कट करते। तर आजचा जो आपला नाश्त्याचा प्रकार आहे तो खूप छान आणि सोपा आहे आणि त्याचबरोबर खूप टेस्टी सुद्धा आहे। तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघाल। तर बघा हे छान असे कट झालेले आहेत आणि सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत। आता याला थोडा आपण फ्राई करून घेऊ। तर त्यासाठी मी कढईमध्ये थोडं तेल टाकून घेते। आता तेल गरम झालेलं आहे, यात आपण थोडी मोहरी टाकून घेऊ। तीन हिरव्या मिरच्या मी लांब लांब काटून घेतलेल्या आहेत, त्या टाकायच्या आहेत। आता यामध्ये आपण थोडीशी काश्मीरी लाल मिर्च टाकूया, याने कलर येईल छान, हे खूप अशी तिखट नसते। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण। आता आपल्याला हा जो नाश्ता आहे तो छान असा यामध्ये कोट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे। तर इथे आपला मस्त असा गरमागरम रव्याचा नाश्ता हा तयार आहे। आता मी याला सर्व करून दाखवते। तर इथे आपला मस्त असा झटपट तयार होणारा रव्याचा नाश्ता हा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पण हा एक वेळेस नक्की बनवून बघा आणि आवडल्यास मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आपण भेटू असाच एका छानशा रेसिपी सोबत माझ्या रेसिपीच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता सबस्क्राइब करायला विसरू नका। टेक केअर, बाय बाय।